दहावी आणि बारावीच्या संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमीवर जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र व क्रिमिलियर प्रमाणपत्र मागणीसाठी नागरिकांची होणारी गर्दी व त्यांना वेळेमध्ये सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून तसेच महा ई सेवा केंद्रामध्ये ज्यांनी द्याव्याच्या सेवा योग्य पद्धतीने उपलब्ध होत नाहीत अशा प्रकारची तक्रार आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या. मे आणि जून महिन्यामध्ये नागरिकांना सुलभपणे आणि वेळेमध्ये दाखले मिळावेत व शाळा कॉलेजमधील प्रवेशांमध्ये अडचणी निर्माण होऊ नयेत याकरता प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सोलापूर शहरातील नागरिकांकरता उत्तर सोलापूर तहसीलदार यांच्यामार्फत शहरात मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच नॉर्थकोट येथे शुक्रवारपासून शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत महाशिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विविध दाखले काढण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत आज आपण उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने तहसीलदारांनी जे नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये शहरातील सर्व लाभार्थ्यांनी तिथे अर्ज करून कमीत कमी वेळामध्ये त्यांना धान्य देण्याची आम्ही व्यवस्था करत आहोत. आता हे शिबिर 26 मेपर्यंत आपण ठेवणार आहे. त्या कालावधीमध्ये जेवढे काही गरजू लोक आहेत दाखल्याची आवश्यकता आहे सर्व प्रकारच्या त्या दाखले त्यांनी काढून घेण्यात यावे असं मी सर्वांना आवाहन करत आहे प्रशासनामध्ये.